देशातील सुमारे 187 विविध उद्योगधंद्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर उतारवयात आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळावी या उदात्त हेतूनं भारतीय राज्यघटनेनुसार केंद्र सरकारनं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा 1952 अंमलात आणला होता. त्यामध्ये वेळोवेळी अनेक दुरुस्त्या नंतरच्या काळात झाल्या. 1971 कुटुंबी निवृत्ती वेतन, 1976 एम्प्लॉयमेंट डिपॉझिट लिंकिंग इन्शुरन्स स्कीम इत्यादी कायदे करण्यात आले. 92-93 या सर्व कायद्यांचं एकत्रीकरण करून नवीन कायदा करण्यासाठी सरकारनं एक समिती गठीत केली व त्यातून EPS 1995 पेन्शन योजना म्हणजेच कर्मचारी सेवानिवृत्ती योजना 95 तयार करण्यात येऊन 16 नोव्हेंबर 1995 पासून अंमलबजावणी सुरू झाली. EPS 1995 पेन्शन योजना कशी फायदेशीर आहे हे सांगण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयानं तथा EPFOनं देशभर वेगवेगळ्या वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध करून ही योजना सरकारी पेन्शन योजनेपेक्षा 10% अधिक लाभदायक असून दर 3 वर्षाच्या कालावधीत त्याचं मूल्यांकन करण्यात येईल असं सूचित केलं होतं. तथापि या पेन्शन योजनेमध्ये 1996 पासून वेळोवेळी अनेक पेन्शन विरोधी बाबी समाविष्ट करून ही योजना सुरू करताना आश्वासनं देण्यात आली होती. आता मात्र या सुरक्षिततेला सुरुंग लावून पेन्शनधारकांना जीवन जगणं असंभवनीय व दयनीय करून ठेवलं आहे. EPS 95 पेन्शन योजनेतील पेन्शनधारकांनी आपल्या देशाला समृद्ध आणि बळकट करण्यासाठी आयुष्यभर योगदान दिलेलं असताना त्यांना अतिशय तुटपुंजी म्हणजे साधारणपणे 400 रुपयांपासून 2500 ते 3000 रुपयापर्यंत पेन्शन मिळते. त्यामुळं जीवनातील मूलभूत गरजांना वंचित राहून अतिशय हलाखीचं आणि उपेक्षित मृतप्राय जीवन पेन्शनधारकांना जगावं लागतंय. त्यांचा आपल्याच घरात आणि समाजात स्थान हरवलेलं आहे. ह्या वृद्ध पेन्शनधारकांवर अन्याय झाला आहे आणि होत आहे. या अन्यायाविरुद्ध माननीय कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती गेली 10 वर्षे सतत लढा देत असून जीवाच्या आकांतानं न्याय मागत आहे. नमस्कार, मी कमांडर अशोक राऊत, राष्ट्रीय अध्यक्ष EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती किंवा नॅशनल एज्युकेशन कमिटी. आज आम्ही पुण्याला इथे आहोत कारण आम्ही पुण्याला एक सभा घेतो आहे. पूर्ण भारतभर सभा घेणं चालू आहे आणि आमच्या EPS 95 पेन्शनरांच्या 4 मागण्या आहेत. 7500 आणि महागाई भत्ता ही आमची पहिली मागणी आहे. मेडिकल फॅसिलिटी दुसरी मागणी, त्याचप्रमाणे हायर पेन्शनचा मुद्दा आणि जे लोक या स्कीममध्ये नाही त्यांच्यासाठी मागणी. या सगळ्या मागण्यांना घेऊन आम्ही सरकारशी मागची 6 वर्षे भांडत आहोत. अनेक आंदोलनं केले रामलीला ग्राउंडवर आणि इतरत्र. आदरणीय पंतप्रधानांनी आम्हाला 2 वेळ बोलावून आश्वासनं दिली. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. असं वाटतं की या येणाऱ्या मान्सून सत्रात आमचं काम व्हायला पाहिजे, नाही तर आम्हाला मोठी आंदोलनं करावी लागतील. त्यात रस्ता रोको असेल, त्यात रेल रोको असेल, त्यात आत्मदहन किंवा तत्सम कार्यक्रम असू शकतात. कारण लोकांच्या भावना आता प्रचंड लोकांमध्ये रोष आहे. आणि तुम्हाला सांगतो, BJP प्रवक्त्यांनी 2013 फेब्रुवारीमध्ये 14 प्रकाश जावडेकरांनी BJP प्रवक्ता असताना सांगितलं होतं की आमचं सरकार सत्तेवर आलं तर 90 दिवसात आम्ही तुमचा प्रश्न सोडवू. आज 9 वर्ष झाले, आमचा प्रश्न सुटलेला नाही. आज 60-च्या वरचे 80-85 पर्यंतचे लोक रस्त्यावर येऊन भांडण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार आहेत. त्याचप्रमाणे मेडिकल फॅसिलिटीज सर्व EPS पेन्शनधारक आणि त्यांच्या स्पाऊसला, त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाचा निर्णय हायर पेन्शनवर लागू करावा आणि जे लोक या स्कीममध्ये नाहीत त्या कामगारांनासुद्धा सामाजिक सुरक्षिततेची व्यवस्था करावी. या 4 मागण्या आम्ही घेऊन निघालो आहे. यात आमचे 7-6 वर्षापासून आंदोलनं सुरू आहेत. पंतप्रधानांनी 2 वेळ आश्वासनं दिले, 2 वेळ वित्त सचिवांशी चर्चा झाल्या. पार्लमेंटरी बोर्ड ऑफ स्टँडिंग कमिटी ऑन लेबर यांच्याशी आमची चर्चा झाल्या. आता या मान्सून सत्रात आमचं काम व्हायला पाहिजे, अन्यथा आम्हाला एरवीही आमची गौऱ्या मसनात गेल्या आणि आम्ही मग सरकारला बदनाम करायला घाबरणार नाही. धन्यवाद. 56,000 कोटी EPFOला अर्निंग झालं तर 22 यांनी या देशातल्या सगळ्या पेन्शनरांना दिले 17,300 कोटी. आमच्या दृष्टीनं
आमच्या दृष्टीनं 39,000 कोटी रुपये शिल्लक आहेत ॲज पर देर रेकॉर्ड। मग जर एवढी अमाऊंट दरवर्षी तुमच्याकडे शिल्लक राहत असेल आणि तुम्ही जर म्हणत असाल काही स्कीम तोट्यात आहे, तर हे कोणत्या दृष्टीने योग्य आहे? आणि कमांडर साहेबांनी हे सगळ्यांना पटवून दिलं की जर दरवर्षी एवढं व्याज मिळतं, हे व्याज जरी तुम्ही आम्हाला दिलं तरी 7,500 रुपये पेन्शन आम्हाला मिळू शकते, परंतु आज जे वरती बसलेले आहेत यांना हा फुकटचा पैसा सोडायचा नाही आहे, आणि म्हणून खरं हे सगळं प्रकरण लांबतं। ओके, थँक्स। एक छोटासा शेवटचा कन्क्लुजन करतो, आमचे मागणे मंजूर व्हावे यासाठी आम्ही विविध प्रकारचे आंदोलन केले, ज्याप्रमाणे आमचे माननीय कमांडर साहेबांनी सांगितलेले आहे। त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आंदोलन, सर कोणताही आंदोलन झाला नाही नाही पासून सर्व प्रकारचे आंदोलन झालेले आहे। हे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे। अच्छा, राजकीय इच्छाशक्ती असली तर आमचं काम एक दिवसात सुद्धा होऊ शकतो। माननीय कमांडर साहेबांच्या नेतृत्वामध्ये 27 राज्यांमध्ये आपला संघटन तयार आहे। मी महासचिव म्हणून आपलं सांगू इच्छितो की 550 जिल्ह्याची लिस्ट माझ्याकडे आहे, की 550 जिल्ह्यामध्ये आमचं संघटन आहे। 250 MP ची आमच्याकडे पत्र आहे, तरी काम होत नाही। त्याचं कारण एकच आहे की सरकार की इच्छाशक्ती ही जागृत झाली पाहिजे, आणि त्याच्यासाठी आमच्या हे सर्व उपाययोजना सुरू आहे। इतकंच नाही तर माननीय कमांडर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही एक समिती तयार केली, जी कमांडर साहेबांनी सांगितलं, त्या समितीने सुझाव दिलेले आहे त्यांना की ही जी आमची मागणी आहे 7,500+ DAG ही जी आपली मागणी आहे, ही मागणी येणारे जो व्याज आहे त्या व्याजमध्ये पूर्ण होऊ शकते। सरकारला जे व्याज भेटते हा जे कॉर्पस आहे जमा, आणि प्रत्येक याच्या दर महिन्याचे कंट्रीब्युशन, त्याच्यातून येणारे व्याजमध्ये सुद्धा आपला काम होऊ शकते, आणि त्याच्यासाठी आमच्या पूर्ण जोड लावणं सुरू आहे की जेणेकरून या सत्रमध्ये, संसदच्या सत्रामध्ये आमचं काम झालं पाहिजे। जर झाला नाही तर मला मग वेगळी भूमिका घ्यावं लागेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंकाकुशंका नाही। आपण सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे की आम्ही अशी ट्राय पार्टी एक मीटिंग लावू, आम्ही त्यात अहवाल सादर केला। आम्ही स्वतः, आमची 9 सदस्यांची कमिटी होती, त्यामध्ये आमचे जे अध्यक्ष होते डांगे साहेब, ते बीटेक, एमटेक, एल एल बी फायनान्सचे MBA एक्सपर्ट माणूस होता, त्यांनी जो रिपोर्ट बनवला त्यात सिद्ध करण्यात आलं की तुमच्याजवळ असलेल्या आमच्या पैशातून आमच्या पूर्ण मागण्या मान्य होतात, सरकारला काहीही मागण्याची गरज नाही। आता हे सिद्ध झालेलं आहे, आता आम्हाला प्रत्येक गोष्ट काय झालेलं आहे की आम्ही सिद्ध करायची, आणि ते प्रश्न विचारणार, कारण पैसे घेणारे आम्ही, मागणारे आम्ही, तर गरजवंताला अक्कल नसते अशातलाच प्रकार आहे। जावडेकर साहेब राज्यसभेचे, जावडेकर साहेबांची तुम्ही यूट्यूबवर जाऊ, प्रकाश जावडेकर आणि EPS 95 इतकं फक्त टाईप करा, त्यांची क्लिप येते 2014 फेब्रुवारीची, इलेक्शनच्या 2 महिने अगोदरची, आणि त्यांनी हे लिहिलेलं, हे म्हटलेलं आहे की काँग्रेस सरकार 1,000 रुपये पेन्शन करते यांची, हे त्यांच्या जखमेवर मीठ टाकल्यासारखं आहे। मी म्हणतो कमीत कमी 3,000 त्याच्यावर महागाई भत्ता मिळालाच पाहिजे, माझं सरकार आलं तर आम्ही 90 दिवसात हा प्रश्न सोडवतो। त्याच्यानंतर श्रीमान जावडेकर साहेबांना, ते एन्व्हायरमेंट मिनिस्टर असताना आम्ही दिल्लीला भेटलो, म्हटलं सर ती क्लिप तुम्ही म्हटलं होतं, त्यांच्याच मंत्रालयात जाऊन भेटलो, तर त्याचं काही करता का पुढे? त्याला अरे दिले ना तुला 1,000, अजून किती पाहिजे तुम्हाला? साहेब, ह्या लोकांचे रंग बदलत असतील पण भुकेचा रंग बदलत नाही। आम्ही भुकेले माणसं आहे, आम्ही भांडणार आहोत, आणि आम्ही तसे मरणार, असे मरणार, आम्ही असे मरू ज्यात आमचा स्वाभिमान नाही। आमच्यावर भिकारी व्हायची पाळी आणली हो, एक एक वेळ लोक जेवण करतायत, मुलं वागवत नाहीत साहेब, आज सुनेने थाळी पण समोर रादळली तर आमचा माणूस काही बोलू शकत नाही, माहीत आहे तू? अरे 10,000 रुपयाचे 2,000 शेड घेऊ आम्ही, 4,000 डब्बा लावून म्हातारी लागून तिथे बसू। म्हणजे तुम्ही कोणत्या देशात राहता हो मला सांग, आपला आहे ना, माझाही आहे, तुमचाही। आता हेच जर आपण म्हटलं हा या पक्षाचा त्या पक्षाचा, आम्हाला पक्षाशी काही घेणं नाही हो, हे सगळे सारखेच आहे। विषय असा आहे की आमचा मुद्दा सोडवेल कोण, आणि शेवटी कोणी नाही सोडवणार तर आम्हीच सोडवणार। साहेबांनी म्हटलं तसं दबावगट तयार करावं लागणार। आता आम्ही ठरवलं आहे जुलैमध्ये जर आमचा प्रश्न संसदेत त्याच्यावर काही उत्तर मिळालं नाही सप्टेंबरपर्यंत, तर
आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागणार आहे. आता आम्ही कमी राहिलो नाही, आमचा कमी जास्त दबावगट झालेला आहे. आम्ही नाही काही तर 10-15 ठिकाणी, तर चांगला 50 ठिकाणी कमीत कमी चांगलं म्हणजे समीकरण बदलवू शकतो यांचं. विषय तो नाही आहे, आम्हाला राजकारणाची काही इंटरेस्ट नाही, आम्हाला फक्त आमचा प्रश्न मंजूर करून घ्यायचा आहे. दुसरी मागणी, सर्वांना मुफ्त मेडिकल फॅसिलिटी चांगल्या दर्जाची मिळावी म्हाताऱ्या लोकांना. तिसरी मागणी, ज्या लोकांना या योजनेतून वगळल्या गेलं किंवा घेतल्या गेलं नाही त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेचा काही प्रश्नच नाही आहे, तर त्यांना तुम्ही एक तर एक्स पोस्ट फॅक्टो मेंबर बनवा किंवा त्यांना प्लेन 5,000 रुपये तरी द्या, बाकीच्यांना देताना तसे त्यांनाही द्या. आणि चौथी मागणी, सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता की जर मी पूर्ण पगारावर पैसे भरले असते, तशी तर सिलिंग आहे पैशाची, पहिले 5,000 मग 6,500 आता 15,500 आपण भरू शकतो, पण जर समजा मी पूर्ण पगारावर 1,00,000 भरत असेल तर मला त्याप्रमाणात पेन्शन देण्यात यावी. हा सिम्पल निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे, तो लागू करावा. जो जास्त पैसे देईल, म्हणजे मी 10 रुपये भरले तर मला 12 मिनिट देईल, ज्यांनी 20 भरले त्याला 24 मिनिट देईल, असा हिशोब तो आहे. तर ते सुद्धा ते करायला नाकारत आहेत. त्याचं कारण, त्याची बरीच कारणं आहेत. तर एकंदरीत ह्या 4 मागण्या आमच्या आहेत आणि कुठलीही मागणी यातली अवास्तव नाही आहे. दृष्टीने आम्ही पंतप्रधानांनी आमची दखल घेतली, आमच्या आंदोलनं पाहून. 2 वेळ एवढ्या मोठ्या माणसांनी बोलवून आम्हाला सांगितलं की मी तुमचं काम करतो आहे, या विश्वासावर आम्ही 2-3 वर्ष घालवली. आता या मान्सून सेशनमध्ये त्याच्यानंतर आमची वित्त सचिवाशी मोठी बैठक झाली. बैठकी होत आहेत, प्रॉमिसेस मिळत आहेत, पण पुढे काही होत नाही हा मोठा म्हणजे दुःखाचा भाग आहे. तुम्ही जो म्हणता दबावगटाचा भाग, आम्ही पहिली गोष्ट तर आमच्या लोकांनाच त्यांचे हक्क माहिती नव्हते, ते जमा करण्यात आमची 90% एनर्जी गेली. आज तो दबावगट तुम्ही म्हणता तसा तयार होतो आहे किंवा झाला आहे. आता पार्लमेंटरी कमिटी ऑन लेबर्स, स्टँडिंग कमिटी ऑन लेबर्स यांनी आम्हाला बोलावलं होतं पार्लमेंटमध्ये, आमचं तिथे विटनेसेस घेतल्या, आमचं रेकॉर्ड केलं म्हणणं, ते आम्हाला पाठवलं, आम्ही ते दुरुस्त करून पाठवलं. ही घटना एप्रिलची आहे. आता या मान्सून सेशनमध्ये ते आपला रिपोर्ट सरकारला देतील आणि या जुलै सेशनमध्ये सरकार काहीतरी करेल असं आमची अपेक्षा आहे, आशा आहे. दुसरी गोष्ट, दबावगट हा तयार करण्यासाठी तुम्हाला जे लागतं ते आमच्याकडे नाही आहे. शारीरिक बळ, राज्यांमध्ये 225 ठिकाणी रस्ता रोखल्या गेला, म्हातारे लोक रस्त्यावर झोपलेले 80 वर्षाचे. पहिले 417 रुपये 1995 घ्यायचे, नंतर 2541 घ्यायला लागले, तसं सिलिंग वाढली तशी. आता 1250 घेतात. आणि जर मला तुम्ही सांगा, जर मी 550 रुपये दरमहा जमा केले 30 वर्षासाठी, तर माझं चक्रवाढ व्याजाने नॉर्मल आपण काय म्हणतो त्याला RD म्हणतो, त्या रिकरिंग डिपॉझिटप्रमाणे माझं किती होईल, याचा जर हिशोब केला तर तो हिशोब 20 लाखाच्या वर जातो. एवढा पैसा माझा घेऊन जर तुम्ही मला पैसाही परत करणार नाही जो बँकेने केला असता, आणि मला किती पैसे देता माझ्या व्याजही देत नाही, 1171 रुपये देऊन म्हणता सुखानं जगा म्हातारा म्हातारीला, हा कोणता न्याय? माझा देश नाही का? माझा पैसा नाही का? मग तुम्ही का आमच्या वरुळावर साफ होऊन बसले का? हा प्रश्न आहे. आणि हा असा काही राजकीय प्रश्न नाही आहे. आम्ही कोणत्या पॉलिटिकल पार्टीचे मेंबर नाही आहे, आमचं नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे, पण आम्हाला आमचा हक्क मिळवायचा आहे आणि स्वाभिमानानं मरायचं आहे. इथे अलकाटाकी चौकात मोठा तुमचा कार्यक्रम झाला होता त्यावेळेस, आणि परिपत्रकाची होळी वगैरे सगळ्या प्रकारची आंदोलनं करून बसलो मी, भिक्षा मागो, अर्धनग्न. तर ह्यासाठी आम्हाला आपल्या मदतीची अपेक्षा आहे आणि आम्ही तुमचे बंधू म्हणून तुम्हाला हक्काने मदत मागत आहे, कारण आमचा आवाज पोचवायला आम्ही असमर्थ आहोत. मॅडम, हां चांगला प्रश्न आहे. 75 लाख लोक आज रिटायर्ड आहेत भारतभर, 7,50,00,000 लोक आज कार्यरत आहेत, 7.5 कोटी या क्षेत्रामध्ये, ज्यांचं भविष्य 1171 रुपये पैसे भरून ते आज 1250 रुपये भरत आहेत दर महिन्याला. आणि पूर्ण भारताच्या औद्योगिक क्षेत्राची जी संख्या आहे लोकसभेच्या आकड्यानुसार ती 19.33 कोटी आहे.
एवढा मोठा समाज आहे हा आणि एवढ्या मोठ्या समाजाला त्याच्याच पैशातून जमा केलेल्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात येत आहे. सरकारं कोणती असो आली गेली बदलून गेली पण कोणत्याही सरकारने या लोकांकडे अजून लक्ष दिलेलं नाही. हा दलितातला दलित तबका आहे. यू विल बी सरप्राईज एखादा चीफ इंजिनियर रिटायर्ड झाला त्यालाही 1500 ते 2000 रुपये पेन्शन आहे. ONGCमध्ये सगळे PSU ज्यामध्ये येतात यामध्ये सगळे बोर्ड मंडळं महामंडळं येतात. आपल्या महाराष्ट्रातलं जवळचे उदाहरणं द्यायचे म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक येते, तुमचे ST महामंडळ आहे, इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, त्याच्यानंतर तुमचे HAL आहेत, बजाज मीडिया आहे, तुमचे मीडिया पत्रकारितासुद्धा यामध्ये येते जे परमनंट आहेत त्यांच्यासाठी. पत्रकारितेत आजकाल दोष असा आहे की ते परमनंट ठेवतच नाहीत, ते कॉन्ट्रॅक्टरवरच. 50 ते 100 वृद्ध तिथे उपोषणाला बसतात. तुमच्या माहितीकरता सांगतो अजूनही कुणी त्याची दखल घेतलेली नाही, कुठल्याही राजकीय पक्षांनी नाही, कुठल्या राजकीय नेत्यांनी नाही. ते फक्त त्यांना एकमेकात शिव्या देण्यात ते गर्क असतील पण आमची दखल कुणीही घेतलेली नाही. आम्ही